गाइज आता 9:30 वाजले आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करतोय पण झोप येत नाही आहे, कारण सवयच झाली 11-12 वाजता झोपायची. फोन कधी स्क्रॉल करता करता, कधी फोनमध्ये एडिटिंग करता करता. सो उद्या आजीसोबत जायचं आहे सकाळी. मला आजीला औषध घ्यायला आणि अरुणलासुद्धा डोस द्यायचा आहे. अरुणलासुद्धा दवाखान्यात न्यायचं आहे, सरकारी हॉस्पिटलमध्ये. सो भेटूयात सकाळी, बघू मी उठू शकतो की नाही. इकडे ठाकूर बघा शोलेचा. गुड नाईट गाईस, मिलते हैं मॉर्निंग में. 11 वाजत आहेत आणि झोप येत नाही यार गाईस. कसे तरी प्रयत्न करतो झोपण्याचे, कसे तरी प्रयत्न करतो. गुड नाईट. तर काही सगळं काम झालेलं आहे आपला. आता फक्त आणि फक्त नाश्ता करायची बाकी मला. चला आपण नाश्ता करूया. मस्त ठिकाणावर आलो आहेत आपण गाईस. छान आहे इकडे, बस पाणी नाही आहे. पाणी असतं तर अजून भारी दिसलं असतं. हे जे पण आहे मंदिर आहे इकडे, मारुतीचं मंदिर आहे. इकडे आजी आली औषध घ्यायला, आपली गाडी लावली इकडे, तिकडे बसले आजी आणि अरुण. एक आजोबा आहेत, ते औषध देतात. हातपाय दुखतात तिचे, मतलब म्हणजे प्रत्येकच तिचे हातपाय दुखत राहतात म्हणून त्यासाठी औषध घ्यायला आले. बघू रिझल्ट देतं का नाही, कारण तिला दवाखान्यात मी खूप वेळा नेले आणि अरुणला सुद्धा हे झाल्यावरती डोस द्यायला घेऊन जायचे. दोन पेशंटला सोबत घेऊन फिरतोय मी, त्यातलं एक इकडे बसलाय. मुलगा खेळतोय चिंट्या, त्यांना चिंट्या आहेत. जेवण वगैरे बनवत होता इकडे, मस्त आहे. दिस इज अ नाईस प्लेस. क्रिकेट खेळायला भरपूर मजा येईल इकडं. फिर आम्ही, अरे डेंजर आहे रे, भीती वाटते ना पडायची. हा तो का धक्का. अरे इकडे मंदिर आहे, कोणतरी आहे आतमध्ये. हे गणपती बाप्पा इकडे आणि बाकी गणपती बाप्पाच आहे सगळीकडे. बघायला नाईस. स्ट्रक्चरवरून तर वाटतंय खूप पुराण्या जमान्याचं आहे, कारण ह्या विटाच्या आहेत, दगडं विटा नाहीत, सॉरी दगड आहेत, जे पुराण्या जमान्याचे आहेत. कचरा वगैरे इकडं, इकडे शंकर भगवान आहेत आतमध्ये. ठीक आहे, पिंड आहे. आणि इकडे काय, इकडे काय, आणि इकडे हे कुठले देव आहेत मला माहीत नाही, सॉरी. इकडे पण गणपती पुळे सारखे गणपती आहेत. आणि इकडे काय नाही, कचरा आहे, रुई रुईस कापसाचा कचरा आहे. इकडे पण इकडे मूर्ती आहेत, दगडाच्या मूर्ती आहेत बघा. आणि तू खाली काय करतोय, जा खड्ड्यात. अरे खरंच चाललाय हो, चलो आपण शेय. ब्लर झाला, कचरा आहे नुसता. पाणी असतं तर भरपूर सुंदर दिसला असतं. चल वर वर, इकडे इकडे शिवाजी महाराजांचं आहे, शिवाजी महाराजांचं हे मूर्ती टाईप आहे. नेक्स्ट इकडे काहीच नाही, खाली आहे. आणि इकडे आणि इकडे मे बी देवी आहेत गाईस. हे बघा, हे काहीतरी घातलंय गळ्यामध्ये, मंगळसूत्र डोरला टाईप. इकडे पण आहेत हे, इकडे हे पण कुठले देव आहेत मला माहिती नाही, सॉरी गाईस. पोहासाठी का स्विमिंग पूल आहे का रे, स्विमिंग पूल आहे का पोहासाठी. इकडे काही नाही, खाली आहे. परत इकडे काही नाही, अजून इकडे इकडे पण काही नाही.
मग तिकडे परत गणेश भगवान, तिकडे सुद्धा गणेश भगवान झालं संपलं, त्या साईडने आलो होतो आपण. तिकडे सुद्धा काहीतरी गायच आहे बघा, गुफा टाईप आहे बघा, आतमध्ये जाऊ नाही शकत पण आपण. तू जाऊ शकतो, जातो का? जा ना आतमध्ये, काय खोज करून ये ना. वापस चाललो, चल चल वापस, काय चल चुपचाप पडशी ना, आधीच कुत्रा जाऊन घेतलंस. सो हेलो एव्हरीवन, IPL 2024 मार्च पासून स्टार्ट होत आहे आणि वन एक्सपेक्ट नावाच्या ऍप्लिकेशन सह तुमच्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्याची संधी गमावू नका. PSG आणि सीरिया ए चे अधिकृत भागीदार, जिथे तुम्ही क्रिकेट, फुटबॉल, टेनिस या सर्वांचे लाईव्ह सामने पाहून त्याचे फक्त अंदाज वर्तवून सहज पैसे कमवू शकता. स्कोअर आणि आयफोन आणि लॅपटॉप अशी रोख बक्षिसे जिंकण्याची शक्यता आहे. ऍप मध्ये तुम्हाला अनेक गेम मिळतील, जसे की क्रॅश क्रिस्टल, अंडर आणि ओव्हर 21, अधिक मनोरंजक गेम तुम्ही खेळून सहज कमाई करू शकता. आणि माझा प्रोमो कोड वापरून तुमच्या फर्स्ट डिपॉझिट वर 43,000 पर्यंतची जमा राशी मिळवू शकता. नोंदणी करताना तुम्ही पेटीएम, बँक क्रिप्टो, पेपल आणि इतर सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही तुमचे जिंकलेले पैसे सहज काढू शकता. येथे तुम्हाला 24 तास ग्राहक समर्थन मिळेल. मग उशीर कशाचा? पिन केलेल्या कमेंट मधली लिंक वापरून तुम्ही तुमची पहिली सुरक्षितता पैज लावा किंवा गुगल वर जा आणि वन एक्स बेट टाइप करा, माझा प्रोमो कोड वापरा, गेम खेळा आणि रोख बक्षिसे जिंका. शाळेच्या आठवण, ते पैसे घ्यायला गेलो तुम्ही, तुम्ही किती लांब बसली माय. गोळ आणि साखर बनते इकडं, गोळ काय उसळ. आता मी ज्यूस प्यायला थांबलोय, मी, अरुण आणि आजी, आजी बाई चेस बरो काय. हा फोकट येतं बटन दाबायचं, फोकट पैसे भेटतात आपल्याला फोकट. आता इथं बटन दाबलं मी, आता फुकट मध्ये पैसे भेटतात आपल्याला. इकडून येत ना फुकट पैसे येत आहेत. बंडल डायरेक्ट बंडल. आता फुकट मध्ये पैसे भेटत. अरे हो ना, खरं बोलतोय मी का खोटं बोलतोय का? हा रोज कधी पण यायचे आणि पैसे घेऊन जायचे फुकट. कोण काय नाही बोलत. आता बघ फुकट पैसे येते, तेव्हा तेव्हा फुकट. फुकट कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. चल हॉस्पिटल. हे भगवान पचाले, वादा करते 500 किलो बूंदी के लड्डू चढ़ाएंगे. गाइस अरुण चे डोस आज कंप्लीट होणार आहेत आणि ही इज ओके नाव. तो खूप घाबरतोय. थोडी शॉपिंग करून घेऊयात. शॉपिंग करतो आणि घरी जातो. अरुण पण आहे आणि माय बसली बाहेर. स्ट्रगल चाललंय इकडे. नारळ पाणी पितो आणि आम्ही बघा कसे बसलोय, कारण हे घेतलंय आम्ही ट्रॅक खूप स्वस्त. मित्रांनो मंडळींनो, पोहोचलोय आपण घरी. काय केलंय दिखा आम्ही? अरे गुल्ला का बघा, गजरा फुगा हुआ दिख रहा है ना आँख, क्योंकि ऐसा ऐसा हो गया. पहले नहीं था ना आँख ऐसा, अभी आँख छोटा छोटा हो गया. तो गाइस कुछ पार्सल आया तो रोहित पार्सल लेने गया, तो मुझे तो लगता है जो मैंने आई शेडो मंगाया था, आई शेडो पैलेट, तो शायद वो भी आ सकता है. तो मैं आपको उसका रिव्यू ज़रूर दिखाऊंगी और वो प्रोडक्ट कैसा है वो भी दिखाऊंगी. ये प्रमोशन नहीं आई है, ये मेरे खुद की चॉइस है, वो मैंने खरीदा और मैंने आज पूजा की थी तो इसलिए मेरे टीका पूरा इधर उधर फैल गया. और ये सिंदूर, घर में अकेले रहती हूँ तो मुझे बोर मारता है, तो मैं सोचती हूँ क्या करूँ क्या करूँ. साफ़ सफाई में ही मेरा पूरा दिन गया, अकेली थी मैं,
बहुत घर साफ किया है मैंने आज। ये देखो क्या क्या लाया है रोहित ने। तो माई का है, माई ने अपने से पैसा जमा करके खरीदा है, पर हम बाबा से डर रही है, बोली बाबा को बताओ मत कि ये मैंने लिया है। तो हम लोग बोले ठीक है हम दे देंगे आपको ला के। ये इतना सारा महंगी लाया है इसने, तेल का पैकेट, केचप वगैरह, शक्कर वक्कर लाया है मेरी माँ। और इसमें तो मेरा समोसा है मेरा समोसा, और ये केक, मेरा आज केक खाने का मन कर रहा था तो केक लाया है, पेस्ट्री है इसमें, बाद में खाऊंगी रोहित के आने के बाद। इसमें चिकन है, नारियल पानी तो हमेशा रहता है अपना, और ये धनिया है शायद से, भूलता नहीं जो उसको बोलो तो। और ये ग्रेप्स लाए हैं इसने, ग्लास गिरा हुआ इधर, कुछ रख नहीं सकते लड़का अच्छे से। घरे आलो आणि लगेच पार्सल वाल्यांचा फोन आला, तर मग पार्सल घ्यायला जावं लागलं मला। मी पार्सल घेऊन आलो जस्ट, आणि पार्सल पण बघा काय आहे, पार्सल आहे प्रज्ञाचं आणि हे लिओसाठी त्याचे लेग पीस हे बघा, आणि ब्रेड, आणि प्रज्ञाला दही खायची इच्छा झाली तर दही घेऊन आलो, आणि हे गोबी, आणि इकडे प्रज्ञा समोसे खात आहे एकटे एकटे, विचारत पण नाही मला खातो की काय। बिर्याणी खा काय मुझसे पूछा क्या, तुझे बोला मैंने पार्सल लाओ तेरे लिए, तू बोली मेरे को, फिर तूने समोसा मंगाया तो तुझे लाके दिया ना मैंने, सो व्हाई ब्लेम मत कर। अरे रे रे हो पोरे निर्लज्ज मुलीने पेमेंट करून टेकलेली आहे, हे बघा हे 599 रुपीजचं आहे बघा, खराब होतं रे, आणि इकडे यायचं असले डबल पॅकेजिंग ती शी शी शी, वेस्ट आहे वेस्ट, हे वेस्ट चीज आहे वेस्ट, नाही वेस्ट, वेस्ट ऑफ मटेरियल, वेस्ट टोटल वेस्ट। मेरे को तो मेकअप वॉप मेकअप पसंद ही नहीं है पहली बार, बारी बघा, हाच फ्लेवर भेटला, दुसरा फ्लेवर भेटलाच नाही, सो मी हाच फ्लेवर घेऊन आलो, माझ्या बाळासाठी आणलंय, प्रज्ञासाठी नाही आणलंय। इव्हिनिंग टाइम गाईस, घाम आलाय मला कारण हो मी पाणी भरून आलोय रोज पाणी भरायला जावं लागतं आजकाल, उन्हाळा आलाय ना, इकडे आपली जेवण बनवते बघा, चिकन आहे आज, खूप दिवसानंतर आहे आपण चिकन भरपूर दिवस झालं खाल्लं नाही, कारण प्रज्ञा मला खाऊ नाही देत, म्हणजे ती आणायला आल्यावरती ओरडते मला। आता वाजले 7, घरात वाजले 7, प्रज्ञाने केला भात, चिकनची भाजी बघा आज कशी झणझणीत झणझणीत वाटते, झणझणीत खम्मक वास येतोय, प्रज्ञाने मसाला नवीन त्या दिवशी घेतलेले खूप सारे, त्याचे काहीतरी केलंय तिने, आय डोंट नो व्हाट काय, आय डोंट नो काय केलंय, मिक्सरचं भांडं वगैरे आजच बनवलंय आणि लगेच खराब झालं परत, हे वालं चांगलं आहे, ह्याच्यात मी जस्ट हिला मसाला वाटून दिलं म्हणजे ग्राइंड करून दिलाय, ग्राइंडी बोलते ना उसको, इतने सगळे सगळे खाणं जी बनवते हां चेहरे फिर स्माइल रखा कर चेहरे पे, बी हैप्पी, ध्यान दे इतना फोकस, इतना पढ़ाई में ध्यान देती है तो आज 12वीं पास हो जाती है, मैंने पढ़ाई नहीं है तो 12वीं तक तो जाती तो सही, जाती गई तो थी, मेरा बाप ने पढ़ाया ही नहीं, मेरे क्या करती थी, मुझे तो शौक था पढ़ने, जाओ दा सेट स्टोरी चालू होंगे, ये टिकट बकता है मारा लपुन तो बगा लियो चल।